खूप एक्साइटमेंट आहे, कारण की मी केदार दादाबरोबर काम करते आणि इतक्या छान टीमबरोबर मी काम केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी ही पहिली फिल्म आहे, त्यामुळे त्याचा एक आनंद वेगळा नक्कीच आहे. आणि त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे 1.5 वर्षानंतर आज आमची फिल्म रिलीज होते आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. विनोदी पठडीच्या नाही असं म्हणणार मी, कारण ही फिल्म जी आहे ती प्रासंगिक विनोदावर आधारित आहे. म्हणजे जे काही प्रसंग फिल्ममध्ये घडतात त्या गोष्टी ह्या लोकांसाठी खूप गंभीर असतात, पण लोकांना त्यावर हसू येतं. त्यामुळे मी असं वेगळं अंगविक्षेप किंवा असं काही केलं नाही, रादर मी ज्या भूमिका करत आले तशाच पद्धतीचाही हा रोल मला मिळाला आहे. त्यामुळे पण माझं तसं वागण्यामागे वेगळं कारण आहे, कारण की श्रीमंत दामोदर पंत हे जे काही त्यांचं जे एक कुटुंब आहे ते एक असामान्य कुटुंब आहे असं मी म्हणेन. कारण पूर्वज येणं हे नॉर्मल कुटुंबात घडत नाही, आणि सुमन जे कॅरेक्टर आहे ती अशा असामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी, खूप कन्झर्वेटिव्ह फॅमिलीत वाढलेली मुलगी, मुळात ती भिडस्त स्वभावाची नाही आहे, त्यामुळे ती फारशी बोलू शकत नाही तिच्या भावना की तिचं एका मुलावर प्रेम आहे ज्याचं नाव मोहन आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत तिला बघायला मुलगा येतो, तिचं लग्न ठरतं, आणि मग त्यानंतर लग्नात घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आणि पंतांचा ड्रामा या सगळ्यावर ही फिल्म अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं अगदी खुसखुशीत आणि मस्त फिल्म आहे, तुम्ही बघायला प्लीज विसरू नका. अभिनय खूप खूप चांगला मुलगा आहे, मी खरंच सांगते. आणि अभिनयाची सुरुवात झाली आहे या फिल्मपासून, त्यामुळे मला त्याच्या माझ्या त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि ही इज अ व्हेरी नाईस ह्युमन बीइंग, त्यामुळे त्याचं नक्कीच सगळं छान होणार. ऑल द बेस्ट टू यू. जसं केदारदादा म्हणाला, श्रीमंत दामोदर पंत सिर्फ नाम ही काफी है. केदारदादांनी मला जेव्हा फिल्मबद्दल सांगितलं तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांनी मला हेच सांगितलं की तुला एक सोलो सॉन्ग करायचं आहे. आणि हे ऐकल्यावर मला जरा असं म्हणजे भीतीच वाटली, जरा असं की सोलो सॉन्ग म्हणजे नक्की काय असणार आहे. तर तू जसा नाचतोस ना, मी तुला नाचताना बघितलं, जसा बिंदास नाचतोच तसा बिंदास नाचायचं आहे तुला, तुझ्यावर कम्प्लिटली तुझ्यावर कोरिओग्राफ होणार आहे गाणं हे. ॲक्च्युली जसं आता मृणालने सांगितलं की सुमनचं लग्न ठरतं, आणि ते आता मी मोहन सुमनवर प्रेम करत असतो आणि ते मला लग्न व्हायला द्यायचं नसतं, म्हणून ते गाणं आहे, ते लग्न मोडण्यासाठी गाणं आहे. आणि त्यात खूप मजामस्ती आहे. वैशाली सामंत यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं आहे ते, सोनू निगम यांनी प्लेबॅक दिला आहे त्या गाण्यासाठी, आणि आदिल आणि फरीदा दीदी म्हणजे जे अहमद खानचे असिस्टंट्स आहेत त्यांनी कोरिओग्राफ केलं आहे. तर खूप मोठ्या स्केलवर शूट झालं होतं हे गाणं. आणि त्या गाण्याचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी हे सांगेन की 2 दिवस मी नाच नाच नाचत होतो, जीव तोडून नाचत होतो. आणि सगळे कलाकार म्हणजे बुजुर्ग कलाकार, दिग्गज कलाकार सगळेच, म्हणजे भरतदादा म्हणा, विजू मामा, सुनील बर्वे, सगळे जेव्हा जेव्हा माझी एनर्जी ड्रॉप व्हायची तेव्हा तेव्हा सगळे मला चिअरअप करायचे तिथे उभं राहून. आणि ते मला खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की माझ्या एकट्यासाठी ते सगळे तेवढ्याच एनर्जीने तेवढ्याच ताकदीने माझ्याबरोबर उभे होते. आणि गाणं नक्कीच तुम्हाला आवडेल आणि माझा डान्स पण आवडेल. श्रीमंत दामोदर पंत टायटल ट्रॅक मला खूप आवडतो आणि मॅचिंग दुर्दैवाने मला नाचायची संधी मिळाली नाही आहे. पण जेवढी मिळाली तेवढ्यात मी चान्स मारला आहे. मॅचिंग जे गाणं आहे त्यात मला नाचायची थोडीशी संधी मिळाली. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. भरत दादा बरोबर काम करणं कसं आहे की मला पर्सनली असं वाटतं अभिनेता हा हळूहळू इम्प्रूव्ह होत जातो, काय म्हणतो, कामाने अनुभवाने. पण त्यांच्याबरोबर काम केल्यावर मला हे कळलं की ही माणसं आज या स्टेजला आहे बिकॉज ऑफ त्यांचं बिहेवियर. आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळ्यांना ट्रीट केलं, ज्या पद्धतीने ते इतरांशी वागतात बोलतात, तर त्यावरून मला असा अंदाज येतो की नाही, काही नाही जमलं तरी त्यांनी एक चांगलं माणूस होणं फार गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला आज कुठल्या कुठे नेऊन पोचवतो हे मी भरतदादा, विजू मामा, अलकाताईंकडे बघून नक्कीच सांगू शकते. नावं ऐकून जरा भीती वाटली होती, पण नावं एकदमच ओळखीची होती. भरतदादा, विजू मामा, केदारदादा, अलकाताई सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांबरोबरच लहानपणापासून मी त्यांना म्हणजे त्यांनी मला लहानपणापासून मोठं होताना बघितलं आहे. तर पहिल्यांदा त्यांच्यासमोर काम करत होतं तेवढंच फक्त दडपण होतं. पण ते पहिल्याच म्हणजे भरतदादाचं कसं आहे ना की
तो तुम्हाला असं वाटूच देणार नाही की भरत जाधव उभा आहे समोर. इतकं कम्फर्टेबल फील करता तुम्ही त्याच्यासमोर काम करताना, आणि मला कधीच असं कुठेच वाटलं नाही की म्हणजे मला जरा टेन्शन येत आहे असं व्हायचं सुरुवातीला. त्यांनी एकदा मिठी मारली, कानात काहीतरी एक गुरुमंत्र दिला की सगळं ओके.